उभो आहोत राष्ट्रीय महामार्ग 6 वरती. धुळे सुरत महामार्ग आहे हा. या ठिकाणी या कोंढईबारी घाट जो आहे याच्या पायथ्याशी या ठिकाणी या हायवेवर अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेली आहे आणि दोन्हीकडे या घाटात शेकडो ज्या गाड्या आहेत, मालवाहू गाड्या आहेत, सगळ्या उभ्या आहेत. एक प्रकारे हा ट्रॅफिक जाम झालेला आहे या ठिकाणी आणि प्रशासनाद्वारे या ठिकाणी युद्ध पातळीवर काम चालू आहे आणि हे काम या ठिकाणी पूर्ण करण्यात येतं. परंतु पाऊस सतत चालू असल्यामुळे या ठिकाणी परत हा रस्ता या ठिकाणी खचला जातो आणि परत या ठिकाणी ट्रॅफिक जाम होते आहे. तरी प्रशासनाने आता या कार्यावरती एक लक्ष ठेवून हे कार्य पूर्ण करण्यासाठी युद्ध पातळीवर काम चालू आहे. दिनू गावित, ईटीव्ही भारत, नंदुरबार. पानबाऱ्या गावाजवळ जे रस्त्याचं काम चालू आहे जीएचबी कंपनीकडून आणि तिथे डोंगर जवळ असल्याने अचानक रात्री 10 वाजेच्या सुमारात जो पाऊस चालू झाला, पाण्याचा लोंढा वाढल्याने तो जो भराव टाकलेला होता पुलाच्या आजूबाजूचा तो वाहून गेला आणि तो वाहून गेल्यामुळे त्या रस्त्याचं धोकेदायक परिस्थिती निर्माण झाली आणि तो रस्ता बंद करावा लागला. रात्री 10 वाजेच्या सुमारास पाऊस चालू झाला. साधारण 1-1.5 वाजता ही घटना घडलेली आहे.